आदिवासी गोपीनाथराव मुंडे यांना माहूरकरांनी वाहिले आदरांजली. लोकनेते कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांना माहूरकरांनी वाहिली आदरांजली. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येवतकर, भाजपा शहराध्यक्ष अर्चना दराडे यांनी माहूर शहरातील दत्त चौकात उभारलेल्या त्यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. स्वर्गीय गोपीनाथरावांनी सर्वसामान्यांच्या लोकांसाठी आपले जीवन खर्च केले. अचानकरित्या ते आपल्यातून निघून गेल्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा आदर्श विचारांचा सर्वांनी लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार अन हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येवतकर व अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले. यावेळी वसंत कपाटे, नंदकुमार जोशी, भाजपचे विनायक मुसळे, उमेश जाधव, अनिल वाघमारे, नीलकंठ मस्के, रामकिसन केंद्रे, सदाशिव राठोड, नंदू कोलपवार, जितू चोले, सदबा मुंडे, संतोष तामखाने, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड.